रुंदा तुझ नाव काय राजेश पुढे बोल काय माळी बोल रुंदा राजेश सो आज मी आहे भोईरवाडीमध्ये तुम्हाला मी कालच आले मी तुम्हाला सांगितलं होतं बघा हे आमचं घर आहे हे गाव आहे आमचं समोर शेती आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत बनकर फाट्यावरती बायकर्सची मिसळ खायला चाललो आहे ना आपण आता ना पिल्लू आम्ही आता बायकर्सची मिसळ खायला जाणार आहोत सगळे निघालो आहे आम्ही बघा सगळे निघायची तयारी करतो बघ ही बघ डायरेक्ट टेबलवर गणपती बसलाय पिल्लू कशी असते पिल्लू कशी असते खोकते का असते पिल्लू कुठे गेली कुठे कुत्रा टॉर्च लाव लाईट लागेल तो झालं तिकडे कोपऱ्यात सगळं तिथून पण दिसलेली बघू दाखव आहेत ना एका मोठी मोठी बघून द्या थोडी ती बघा मोठी बारीक मोठा येणारच ना आख्या बारीक नाही येणार ती बघा ती कुठे चढली कोपऱ्यातली एक आहे ती एक मोठी आहे दोन तिला तिला मी देणार नाही एकच किलो द्या मग किती किलो एक किलो द्या ही मोठी एक काढून मला बघा इथे एकच किलो जरी मोठी द्या छोटी जास्त देऊ नका एका दीड किलो भरल्या तरी चालतील असं काही नाही असं
दीड किलो पर्यंत त्यांची दोन नियम आहे दोन किलो आताच एक मागच्या आठवड्यात खेकडी तुम्ही कुठून आणता खेकडी की नदीतून आणून इथे याच्यामध्ये टाकतात का कोणत्या नदी मधून ही इथली आहे ती नदी का पिंपळबाजोगा धरण ना एक वरती चढली आहे मोठी बापरे ये पकडता येतील तुम्हाला तिकडे ना हा मी सगळं इथले बुरवाडीचे आमचे लोक तुमच्यापेक्षा जास्त खेकडी धरणारे माणसं मांड्या कोपऱ्याचे लोक आहेत आणि काय ते कोपऱ्याचे आम्ही माजरण्याचे आम्ही नाही नाही लाईट बांधायची पाण्यात टाका पिशवी म्हणजे मग नाही असे टाका पाण्यात म्हणजे ते जागेवर बसतील बरोबर किती न्यायचे दीड किलो घ्या भरतील ते पाण्यानेच वजन व्हायचं पिशवी आपली खालचे खेकडीचे हालत वगैरे भारी आहेत पण मोठ्या मोठ्या खेकड्या आता बारीतले मंगल ते दोनच बसायचे अर्धा आम्ही पार त्या मंगळवाडीत गेलतो तिकडे तिकडे त्या पाळीला ते नाही ते लाल लाल जात ते वरून पार ते लाल गेले त्यांचा हात पकडला नाही ते फार बोट कुठे सोडणार नाही मोठ जनावर असत ना ते मोठे असत काय होईल दीड किलो भरून द्या दीड किलो मला चावलेली बघ मागे नेलेले ते नखाच पण गुतले होते त्याच्यात अजून एखादी टाका लागेल टाका लागेल असं वाटत टाकायला लागेल एक दोन लागतील की काय नाही झाले का झालंय तस पण एक आण एवढेच बघू इथलं खालचं आणि जाऊ ते तिथं आहे का ते चांगलं वाटतं बघ खेकडी बघ
पडला तो एकदम छोटीशी खेकड आहे. एवढं पटकन पळत गेलं तिकडे.